सेतु अभ्यास 2023-24 इयत्ता 9वी सामाजिक शास्त्र इतिहास आणि भूगोल यांची उत्तर चाचणी। प्रश्न पहिला, खालील विधानांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। त्यामध्ये पहिली रिकामी जागा आहे लिखित साधनांमध्ये टिंब टिंबचा समावेश होत नाही, तर याचं उत्तर येणार आहे नाही। क्रमांक 2, भारताचे सर्वोच्च न्यायालय टिंब टिंब येथे आहे, याचं उत्तर दिल्ली। क्रमांक 3, 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक टिंब टिंब यांनी लिहिले, याचं उत्तर आहे विदा सावरकर। चौथी गाळ्याला जागा आहे, ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला टिंब टिंब म्हणतात, तर ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात। क्रमांक 5, राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी टिंब टिंब या नीतीचा वापर ब्रिटिशांनी केला, तर फोडा आणि राज्य करा या नीतीचा त्यांनी उपयोग केला। प्रश्न 2, खालील कालरेषा पूर्ण करा। 12 मार्च 1930, दांडी सत्याग्रहासाठी गांधीजींनी साबरमती आश्रमातून कूच केली। 6 एप्रिल 1930, दांडी येथे मिठाचा कायदा मोडला। 23 एप्रिल 1930, पेशावर येथे खुदाई खिदमतगार संघटनेचा सत्याग्रह। 4 मे 1930, मिठाचा कायदा मोडल्याप्रकरणी गांधीजींना अटक। 6 मे 1930, सोलापूर येथे हरताळ पाळण्यात आला। प्रश्न 3, योग्य जोड्या लावा। अ गट आणि ब गट यांच्या जोड्या लावायच्या आहे। क्रमांक 1, लोकसभेतील एकूण सदस्य संख्या 543। क्रमांक 2, राज्यसभेतील एकूण सदस्य संख्या 250। क्रमांक 3, लोकसभेतील महाराष्ट्रातील एकूण सदस्य संख्या 48। क्रमांक 4, महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288। आणि क्रमांक 5, महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या 78। प्रश्न 1, खालील अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा। त्यामध्ये क्रमांक 1, भूकवचाचे टिंब टिंब हे 2 थर आहेत, तर खंडीय व महासागरीय कवच। क्रमांक 2, वाळवंटी प्रदेशात टिंब टिंब कमी असल्याने हवा कोरडी असते, तर याचं उत्तर सापेक्ष आर्द्रता। क्रमांक 3, सागरी प्रवाहांच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात खालीलपैकी टिंब टिंब परिणाम होत नाही, तर भूमीय वारे। क्रमांक 4, औद्योगिक विकासावर खालीलपैकी टिंब टिंब घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही, तर हवा। क्रमांक 5, पृथ्वीच्या परिवलनास 24 तासांचा कालावधी लागतो, 1 तासात पृथ्वीवरील 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात। आपणा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न 2, सुबक आकृती काढून नावे द्या। कोणतेही एक आकृती काढायची आहे आणि नावं द्यायची आहे। पहिली आकृती, पृथ्वीच्या अंतरंगाची सुबक आकृती काढून नावे लिहा। ती आकृती याप्रमाणे काढायची आहे। क्रमांक 2, चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त याची आकृती काढायची आहे आणि त्याला अशा पद्धतीने नावे द्यायची आहेत। प्रश्न 3, भौगोलिक कारणे लिहा। कोणतेही 2 लिहायचे आहेत। त्यामध्ये क्रमांक 1, पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो, याचं भौगोलिक कारण आहे। कारण पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच, प्रावरण आणि गाभा या प्रमुख 3 थरात आढळणाऱ्या मूलद्रव्यात, खनिजात, तापमानात व दाबात भिन्नता आहे, म्हणून पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो। 2 भौगोलिक कारण, ढग हे आकाशात तरंगतात, याचं कारण वातावरणातील जास्त उंचीवरील सूक्ष्म जलकण व हिमकण हवेतील धुलीकणांभोवती एकत्र येऊन त्यापासून ढग तयार होतात। ढगातील जलकण व हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जवळजवळ वजन विरहित असतात, त्यामुळे ढग हे आकाशात तरंगतात। 3 भौगोलिक कारण,
सागरतळ रचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे. याचं कारण सागरतळात मोठ्या प्रमाणात खनिजे, मूलद्रव्ये, खडक, अतिसूक्ष्म मातीचे कण असतात. सागरतळाशी मोठ्या प्रमाणावर प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषही आढळून येतात. खनिज संपत्ती, प्राणीसंपत्ती, वनस्पती तसेच ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादींचा अभ्यासासाठी सागरतळाचा अभ्यास मानवास उपयुक्त ठरतो. क्रमांक 4, नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते. लोकसंख्येच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत विविध सुविधा पुरवल्या जातात. टपाल कार्यालये, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शासकीय शाळा, शासकीय महाविद्यालय, शासकीय विद्यापीठे, शासकीय रुग्णालये सुविधा पुरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचा सार्वजनिक सेवांच्या क्षेत्रात समावेश होतो. सार्वजनिक सुविधा क्षेत्रांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवांमुळे सामाजिक कल्याणात भर पडते. अशा प्रकारे नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते. प्रश्न 14, खालील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. नकाशाचं निरीक्षण करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. पहिला प्रश्न आहे, 1990-91 वनभूमी उपयोजनाची टक्केवारी किती आहे? याचं उत्तर 22.5. प्रश्न दुसरा, 2000 व 2001 सर्वात जास्त भूमी उपयोजनाची टक्केवारी कोणत्या क्षेत्राची आहे? तर एकूण कृषी जमीन. क्रमांक 3, 2010-11 पडभूमी उपयोजनाची टक्केवारी किती आहे? तर ती 8% आहे. क्रमांक 4, 2010-11 सर्वात कमी भूमी उपयोजनाची टक्केवारी कोणत्या क्षेत्राची आहे? तर माळरान या क्षेत्राची आहे. थँक्स फॉर व्हिजिटिंग टू आवर चॅनल. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल.